राजू घोडके, मी ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. मी ओबीसींच्या न्यायासाठी मी मंत्रालयावरती 100 लिटर रॉकेल ओतून घेतलं. मी या ठिकाणी एवढ्याच करता इलेक्शनला उभं राहिलो का आम्ही मायक्रो ओबीसी. मायक्रो ओबीसी म्हणजे काय? सोनार सुतार लोवार सांबार भटके विमुक्त शाळी माळी असे जो माय ओबीसी आहे हा छोटा छोटा समाज हा कुठल्याही लढाईमध्ये समोर येत नाही. आपण होता गरीब समाज आहे, इथं मोठमोठा समाज आहे. मराठा समाज 6 कोटी, वंजारी समाज आहे, धनगर समाज आहे, माळी समाज आहे. आणि ह्या यांच्यामध्ये जर का तुमच्यासारखे लोक जर का लढायला लागले तर तुम्हाला कुठं दाबून टाकतील. मला काही लोकांनी सांगितलं आपलं काम नाहीये, परंतु असं नाहीये. लढा निश्चित होता जीवा म्हणून वाचला शिवा हा गजीघोडके यासाठी. हा मायक्रो ओबीसी म्हणजे छोटा छोटा वर्गातला माणूस हा लढू शकतो. तुम्ही पण लढाईला उभं राहा, तुमच्या समाजाचं नेतृत्व करायला उभं राहा. समाजासाठी तुमचं कोणी येणार नाही. भुजबळ साहेब त्यांच्या माळी समाजाचं नेतृत्व करतात. भुजबळ साहेब कुठल्याही ओबीसीचं नेतृत्व करत नाही. मी म्हणतो मी त्यांना वाईट म्हणणार नाही, निश्चित चांगले माणूस आहे, देव माणूस आहे, पण त्यांच्या समाजापुरता ते देव आहे. ते ओबीसींच्या नावाखाली नेतृत्व करत आहे, परंतु माळी समाजाचं नेतृत्व ते करत आहे, ते आपलं नेतृत्व करत नाही. मला जेव्हा हे स्वप्न पडलं, मी जेव्हा डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा मी म्हटलं का नाही साहेब, निश्चित हे माणसं त्यांच्या समाजापुरते आहेत. आपल्याला आपल्या समाजाकरता काहीतरी करायचं आहे. मला माझ्या मायक्रो समाजासाठी, माझ्या छोट्या छोट्या समाजासाठी, माझ्या भटक्या विमुक्त माझ्या छोट्या छोट्या या समाजासाठी मला करायचं आहे. माझ्या सोनारांसाठी करायचं आहे, माझ्या लोहारांसाठी, माझ्या नाभिकांसाठी मला करायचं आहे. आणि निश्चित आम्ही पण लढू शकतो म्हणून मी इलेक्शन लढत आहे. सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला माझी निशाणी आहे एअर कंडिशनर. आपण त्या निशाणीवर मला निश्चित मतदान कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि निश्चित मी कमीत कमी ह्या समाजाप्रती मी लढायला जर उभं राहिलो तर हेच माझा विजय आहे. नमस्कार.